नमस्कार, आपले सिंधुनगरी न्यूजच्या फेसबुक ग्रुपवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्यातून विविध प्रकारच्या आज सगळ्याच घटना आपण बघितल्या, राजकीय घटना ज्या बघितल्या, किंवा आज जो काही अजून त्याचा काही सिलसिला सुरू आहे आणि त्या संदर्भातले तर्क किंवा त्या संदर्भातले अंदाज हे कोणीही कधी मांडले नव्हते, आता स्पष्टपणे मांडले नव्हते. आज त्याचा त्याबद्दल थोडीशी बोलणी व्हायची किंवा कोणी कुठल्या तरी कुजबूज स्वरूपात किंवा कुठल्या तरी एखाद्या उदाहरणा स्वरूपात फक्त ते सांगितले जात होते. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की आज अजितदादा पवार जे शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते, महाविकास आघाडीचे, त्यांनी आज भाजपा शिंदे गटाच्या सरकारला म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारला त्यांचं समर्थन दर्शवलं आणि त्याच्यानंतर ते स्वतः त्या सरकारमध्ये जाऊन त्यांची त्यांच्यासोबत 9 आमदारांनी त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथसुद्धा घेतली. हा असा एकूण घटनाक्रम घडला. ह्या घटनाक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा पवार हे 9व्यांदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेले आहेत. आधी ही मोठी गोष्ट आहे की मुख्यमंत्री जरी बदले नसले तरी 9 वेळा उपमुख्यमंत्री बनणं हा सुद्धा एक मोठी आपण काय म्हणू शकतो की राजकीय जीवनातली राजकीय वाटचालीमधली फार मोठी उपलब्धी म्हणता येईल. आणि त्याच्यापैकी 2 उपमुख्यमंत्री पदं ही त्यांची, म्हणजे जे गेल्या वेळेचं एकदा ते जो एका दिवसात आपण पहाटेचा शपथविधी म्हणतो त्या शपथविधीच्या वेळीचा जो तो एखादा दिवस एकाच दिवसापूर्वी होता, पण नंतर पुन्हा ते झाले मुख्यमंत्री जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर लगेचच. आणि आजचा म्हणजे हे दोन्ही वेळा त्यांनी धक्का तंत्र आपण म्हणू शकतो, त्या धक्का तंत्राने ते उपमुख्यमंत्रीपदी किंवा सरकारमध्ये ते सामील झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर महाराष्ट्र राज्य सरकारचा सध्याचा विचार करता आपण जो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट असा जो जेव्हा वेगवेगळे गट झाल्यानंतर त्यावेळी खूपदा शिंदे गटाकडून किंवा कुठल्या करून की अजित पवारांबद्दल किंवा कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल काही थेट जरी बोलता आलं नव्हतं तर कुठेतरी अशी एक कुचंबणा होती किंवा काही महाविकास आघाडीमध्ये काही पटत नव्हतं त्यामुळे शिंदे गट हा निर्माण झालेला होता अशी त्यावेळीची गेल्या वर्षी जी आपण जर आपण म्हणूया ती गोष्ट होती. आणि आता यावेळी ह्याच्यातले काही जेव्हा अजितदादा पवार स्वतःबरोबर 35 ते 40 जण आमदार आपण सोबत घेऊन आपल्यासोबत आहेत असा दावा करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारला पाठिंबा दिला. आणि आता हे 3 इंजिनचं सरकार असं त्यांनीच स्वतः जेव्हा आपण बघितलं किंवा जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा जेव्हा त्यांच्या पत्रकार परिषदेत स्वागत केलं अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत जे सहकारी त्यांच्याबरोबर आलेले आहेत, मग ते अनिल देशमुख असतील, हसन मुश्रीफ असतील, असं म्हणजे या सगळ्यांचं किंवा आदितीताई तटकरे असतील, या सर्वांचं जेव्हा त्यांनी स्वागत केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता हे याच्यामध्ये काही मतभेद किंवा काही अशी गोष्ट नव्हती, तर आपल्याला सरकार जे चालवायचं त्यासाठी अजितदादांना आपली पद्धत आवडली आणि त्यांचं स्वागत आहे. आणि ते स्वागत करताना स्वागत करून घेताना अजितदादांनी सांगितलेली एक गोष्ट फार महत्त्वाची होती, ते महाराष्ट्र जेव्हा आपण मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे जी शपथविधीनंतर 2 तासानंतर जी झाली त्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी एक गोष्ट नमूद केली की आपल्याला केंद्र सरकारची कार्यपद्धती आवडली, आपल्याला ती विकासाची कार्यप्रणाली आवडली, त्यामुळे आपण यांच्यात सामील झालेले आहोत. आणि प्रत्येक राज्यामध्ये एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की मांडला जातो की एक प्रत्येक राज्यामध्ये एक अशी प्रणाली निर्माण होते आहे की केंद्र सरकारच्या विरोधात सगळ्यांना एकत्र यावं लागतं आहे आणि त्यातून काही निष्पन्न होत नाही आहे. म्हणून एक मार्गी एक कलमी आपण मोदी साहेबांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणूयात आपण उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः त्यांच्या जसे शब्द आहेत त्याप्रमाणे त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाच्या नीतीला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आपण या प्रवाहामध्ये सामील झालेलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. आता ह्या सगळ्या घटनाक्रमात प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या होत्या कारण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या जलद घडल्या. आज सकाळपासून जर आपण विचार केला तर कालपर्यंत या गोष्टींची कुणालाही काही कल्पना नव्हती फारशी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप काहीतरी आता सध्याच्या घडीला होईल अशी कुणकुण
लागलेली होती, पण ती नेमकी कुठल्या स्वरूपाची असेल, कोण करेल, किंवा त्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. आणखीन इतर नावं होती चर्चेमध्ये की जी नाराज आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत, किंवा भाजपामधून सुद्धा काही नाराज आहेत अशी सुद्धा चर्चा गेले काही गेल्या आठवड्याभर सुरू होती. ज्येष्ठ नेते आहेत जे काही त्यांच्यापैकी. पण आता हा जो पूर्णपणे जो आजचा जो प्रकार आहे, आजचा जो डाव आहे, तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने खेळला गेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या वेळी, म्हणजे मी पुन्हा पहाटेच्या शपथविधीचा इथे मुद्दाम उल्लेख करतो, जेव्हा देवेंद्र फडणवीस जींनी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जींनी जेव्हा अजितदादांसोबत थेट राज्यपाल भवनामध्ये तिथे शपथविधी सोहळा त्यांनी जेव्हा तिथे कोश्यारी राज्यपाल होते त्यावेळी जो सोहळा घेतला, त्यावेळी त्या तो दिवसानंतर किंवा तो अख्खा दिवस जर महाराष्ट्राच्या जनतेला आठवत असेल राजकीयदृष्ट्या, की तो दिवस कुठेही तणाव संपला असा नव्हता, पण आजच्या दिवशी प्रत्येकजण तणावरहित वाटत होता. म्हणजे जरी हा राजकीय भूकंप म्हटलं तरी प्रत्येक राजकीय नेत्याला ही गोष्ट घडणारच आहे की काय, किंवा ही माहिती होतं अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया येतात. आता त्या ह्या आपण बाह्य किंवा एक मतदार म्हणून किंवा सामान्य माणसं म्हणून आपण हा असा दृष्टीने बघत असतो, तरी राजकारणामध्ये येत जाणारी आता थोडीशी आपण म्हणूया एक प्रकारचा संयम, की कुठल्याही नेत्याने, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की नेहमी आपल्या धैर्यशील प्रतिमेसाठी सुप्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा किंवा संस्थापक आपण म्हणूया शरद पवार, शरद पवारांनी सुद्धा त्यांची जेव्हा प्रतिक्रिया दिली ती फार महत्त्वाची होती. आणि ती त्या प्रतिक्रियेमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवत होती, की जी ऊर्जा अशी होती की ह्या घडलेल्या घटनेमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्या राग संताप, जो मागच्या वेळीही त्यांनी तितका व्यक्त केला नव्हता, पण मागच्या वेळी थोडी खंत जाणवत होती, ती यावेळी त्यांना जाणवलेली दिसली नाही. कुठेतरी आणखीन नवीन काहीतरी करायचा एक प्रकार आहे, आणखीन काहीतरी आपण करू इच्छितो, हे त्यांच्या पत्रकारांशी झालेल्या संवादामधून आपल्याला लक्षात येईल. पुण्यामध्ये शरद पवारजींनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आपण पाहिली असेल, किंवा कुठल्या वृत्तवाहिनीच्या आधारे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचली असेल, तर ती प्रतिक्रिया सर्वात महत्त्वाची होती. म्हणजे त्यातला की जेव्हा पत्रकारांमार्फत त्यांना विचारलं गेलं की आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण, तर त्याला त्यांनी मार्मिकपणे उत्तर दिलेलं होतं की शरद पवार. आणि तेव्हा त्यांनी हात वर करून उत्तर दिलेलं होतं शरद पवार. म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट होती की शरद पवार इज अगेन रेडी टू फाईट, ही इज अगेन रेडी टू बिल्ड न्यू थिंग्स, म्हणजे त्यांना पुन्हा नवीन नवीन गोष्टी निर्माण करून पुन्हा एक ताजी नवीन पिढी आणि फळी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्त्यांची संघटनात्मकदृष्ट्या तयार करायची आहे, हा त्यांचा मनसुबा याच्यातून दिसला. आता घडल्या घटनेमध्ये पुन्हा एकदा अजितदादांचा एक, अजितदादांनी जेव्हा हिंदी वृत्तवाहिन्यांशी काही किंवा हिंदीमधनं जेव्हा संवाद साधला तेव्हाही तेव्हा त्यांनीही कुठे कुचंबणा किंवा कुठेही आपली घुसमट असे शब्द न वापरता त्यांनी विकासाला आम्ही दिलेलं प्राधान्य आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत जनतेच्या विकासासाठी आम्ही घेतलेला हा निर्णय असं आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. आणि त्यांच्यासोबत नेमके किती जण आहेत, नऊ ज्या मंत्र्यांनी आपण पाहिलं ज्यांनी शपथविधी घेतल्या, पण त्या व्यतिरिक्त आणखीन कोण कोण आहेत हे बघणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यात एक मास्टर स्ट्रोक म्हणता येईल की आपल्याला इथे शिंदे गटात आता जेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी अतिशय दिलखुलासपणे मीडियासमोर स्वागत केलं की आता आपण त्रिशक्ती झालो, म्हणजे तीन आपल्याकडे आता तिघांचं बळ आहे, तीन की शक्ती आपण म्हणू शकतो, त्याप्रमाणे जर झालं आणि त्यानंतर त्यासोबत असे तर्कवितर्कसुद्धा लढवले जातात की जर जे भाजपचे ज्येष्ठ आणि शिंदे गटातले जे निष्ठावंत जे शिंदेंसोबत आलेले आहेत, शिवसेना शिंदे गट आपण जो म्हणतो, तर त्या शिवसेनेमधून जे उत्सुक उमेदवार असतील मंत्रिपदासाठी, त्यांची भूमिका किंवा त्यांची मनस्थिती सध्याची काय, किंवा त्यांच्याशी चर्चा झाल्या का, किंवा भाजपमधल्यांची समजा चर्चा झाली असतील, तर त्याच्यातली काही खाती जी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती त्यातली काही खाती ही, त्यातलं एक महत्त्वाचं खातं म्हणजे आपण अर्थखातं एक थोडासा विचार करू शकतो की जे अजितदादा पवार यांच्याकडे गेले, म्हणजे ही खाती कुठल्या हेतूने ठेवली गेलेली होती, म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी राखून ठेवलेली होती, कारण जवळपास एक वर्षाचा कालावधी एखाद्या खात्यासाठी किंवा एखाद्या वाटाघाटींसाठी समजा हा लागला असेल तरी फार फार मोठी राजकीय अभ्यासू खेळी म्हणता येईल. आपण याला षडयंत्र वगैरे किंवा हे प्रत्येकाचा अँगल वेगळा असू शकतो, पण आज अभ्यासू खेळी म्हणता येईल. आणि
याचं एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यात संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जो पक्ष आहे त्याचे खासदार आणि प्रवक्ते यांनी एक या सगळ्यामध्ये एक प्रतिक्रिया दिली, तेही त्यांनी संयमानेच दिलेली होती की हे हा राजकीय भूकंप ते मानायला तयार नाही. राजकीय भूकंप जर तो हा नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ते म्हणणं त्यांचं म्हणण्यानुसार की हे घडणारच होतं हे आम्हाला माहिती होतं आणि हे आता थोड्या दिवसात त्यांचं एक सूचक वक्तव्य आहे की जे मुद्दा आपण हॅशटॅग करून बघू शकतो की थोड्याच दिवसात महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री लाभेल. आता खासदार संजय राऊत हे जेव्हा भाष्य करतात तेव्हा काही ना काही त्याच्यामधनं आपण त्याच्यातनं चर्चा तरी होतात किंवा त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेवर आणखीन प्रतिक्रियासुद्धा स्वीकारायला किंवा त्या यायला ते तयार असतात हे त्यांना कल्पना आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी आपलं वाक्य जेव्हा सांगितलं की आता महाराष्ट्राला एक नवीन मुख्यमंत्री लाभणार हे माझं भाकीत नाही आहे तर हे वास्तव आहे असं जेव्हा त्यांनी सांगितलं आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेला हे लवकरच लक्षात येईल किंवा हे कळेल हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळी त्या वाक्याचा नेमका अर्थ काय किंवा त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ही गोष्ट थोडीशी आता ही चर्चेचीच म्हणली पाहिजे. आता महाराष्ट्र राज्याची जनता ही सुज्ञ आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीला. या सगळ्यामध्ये मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांची भूमिका सुद्धा एक त्यांनी ट्विटरमार्फत एक भूमिका व्यक्त त्यांची जी व्यक्त केली आहे ट्विटरमधल्या संदेशातून त्यांनी एक ह्या सगळा जो प्रकार आहे त्या प्रकाराला त्यांनी कुठल्याही प्रकारे उचित असं धरलेलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल या दोन्हींवर त्यांनी बऱ्यापैकी निशाणा साधत ह्या सगळ्यात मुख्य मुद्दे बाजूला राहत आहेत आणि राजकीय जे लोकांनी जे निवडून दिलं आहे ज्या कारणासाठी निवडून दिलं आहे किंवा लोकांसाठी आपण निवडून आलो आहे हे बाजूला राहून वेगळंच काहीतरी सगळं सुरू आहे असं त्यांचं राजसाहेब ठाकरेंचं जे ट्विटरवरचं वाक्य त्याचा मतितार्थ असा होतो की मूळ मुद्दे खूप आहेत राज्यासमोर की त्याच्यावर जास्ती करून आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. आणि राजकारण्यांची आता वेगवेगळ्या प्रकारचे हे दोन आता राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया फार सूचक आहे आणि फार म्हणजे ही प्रतिक्रिया ही थोडीशी तुम्हाला 2019 सालच्या त्या काळात घेऊन जाईल जेव्हा माजी खासदार सॉरी केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री नारायणराव राणे यांच्याकडे भाजपने ऑपरेशन लोटस नावाचं एक मिशन दिलेलं होतं की त्यावेळी पण त्यावेळी तितके ते 165 किंवा जे 210 जी संख्या गाठणं होतं ती शक्य झाली नव्हती आणि ती त्यावेळी महाविकास आघाडीनी जोडतोडकी सरकार आपण जोडतोडकीच म्हणू शकतो की त्यांनी पण थोडंसं आपलं गठबंधन आपापली तत्वं जी मूळ तत्वं होती ज्याच्यावरती होते ती बाजूला सरून एकत्र येत गुणगोविंदाने पुढच्या आणि त्यावेळी काही वक्तव्यसुद्धा होती महाविकास आघाडीतर्फे की आता पुढचे 20 ते 25 वर्ष महाराष्ट्र राज्याला एक स्थिर सरकार मिळेल. प्रत्यक्षात तसं झालं नाही, वेगवेगळा घटनाक्रम त्याच्या दरम्यान घडला आणि आजचा घटनाक्रम तर हा पूर्णपणे सगळ्याला छेद देत एक वेगळा समांतर उभा राहिलेला एक रस्ता आहे. समांतर उभा राहिलेला रस्ता की याच्यामध्ये आता कुणाच्याच निर्णयाला म्हणजे आता इथून प्रत्येक पक्ष हा स्वतःची वाढ करेल किंवा जनता ठरवेल अशा स्थितीत आणून ठेवलेला आहे काळाने. किंवा आता ज्या घटना घडल्या की आपण बघितलं की तिथे राष्ट्रवादीने जरी पाठिंबा दिला तरी अजितदादा पवार भाजपात गेले नाहीत किंवा त्यांनी कुठला वेगळा पक्ष काढलेला नाही ते अजून स्वतःलाही राष्ट्रवादीचेच मानतात. शरद पवारांनी सुद्धा अजितदादा पवारांना बाहेरचा रस्ता आहे किंवा काय वगैरे असं काही म्हणलेलं नाही, ते स्वतः कंबर कसणार आहेत असं म्हणलं. किंवा जर आपण बारामतीमधल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर बारामतीमध्ये ना शरद पवारांना विरोध आहे ना अजित पवारांना विरोध आहे, त्यांचं पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांचा पाठिंबा आहे आणि ते तिथे तिथल्या सामान्य जनता दादांना पण आणि मोठ्या साहेबांना पण म्हणजे शरद पवारांना सुद्धा दोघांनाही आमचा पाठिंबा असं सांगतात. याचा अर्थ काय होतोय की आत्ताची जी वैयक्तिक राजकीय प्रणाली आहे ती आणि पक्षासोबतची ती प्रत्येकाची आता वेगळी झालेली आहे. असून पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये म्हणजे पुढच्या निवडणुका यायच्या आधी किंवा जेव्हा जेव्हा पुढच्या निवडणुका लागतील तोपर्यंत प्रत्येक पक्षाला स्वतः वाढायची संधी आहे. आता ही काळाने आलेली संधी आहे, याच्यामध्ये किती वैध आहे अवैध आहे नीतिमत्ता काय आहे लोकशाहीची जेव्हा नानासाहेब पटोलेंनी सांगितलं की ऑपरेशन लोटस ही एक भाजपची खेळी आहे जी लोकशाहीला घातक आहे आणि ती लोकशाहीच्या लोकशाहीतील सत्ता असण्याचा गैरवापर करून पुढे चालली आहे आणि एक वर्चस्ववाद निर्माण करू इच्छित आहे एकाधिकारशाही करू इच्छित आहे
त्यांना विरोधकांचं म्हणणं नको आहे, त्यांना विरोधकच नको आहेत, असा प्रकारचं जो जे त्यांनी त्यांचं वक्तव्य होतं त्या वक्तव्याचा सुद्धा विचार करता आपण जर पाहिलं तर आता काँग्रेसने या बाबतीत शरद पवारांशी थेट संवाद साधलेला आहे आणि काँग्रेस हायकमांड जे आहे त्यांनी सुद्धा शरद पवारांशी संवाद साधलेला आहे असं आपल्याला सूत्रांकडून समजतं आहे. आणि यातून महत्त्वाची एक गोष्ट लक्षात येते की नाना पटोले, जे आता आपण महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचं मोठं नाव आपण जे म्हणू शकतो, सर्वोच्च नेतेपदांपैकीचं एक नाव जे म्हणू शकतो, त्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, आता राष्ट्रवादी काँग्रेस कुठलं, म्हणजे जसं शिवसेनेमध्ये आपण म्हणू शकतो की जेव्हा शिवसेनेतून जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा त्यावेळी वेगळे झाले तेव्हा शिवसेना कुठली, हा थोडासा संभ्रम शिवसैनिकांमध्ये होता. तो संभ्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या कार्यकर्त्यांमध्ये घडू शकतो. तेव्हा त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या म्हणजे जिथे आता जिथेचा पवार नसल्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली आणि ते प्रतोपदी सुद्धा आहेत त्या. आणि या दरम्यान जेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका किंवा त्याच्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतात त्यांनी सांगितलं की आपल्याला वाईट वाटलं की शरद पवारांच्या या वयाच्या या कालखंडामध्ये किंवा या काळामध्ये त्यांना पुन्हा एकदा आता बाहेर पडावं लागणार आहे. तो माणूस पावसात पण बाहेर पडला, उन्हातान्हात बाहेर पडून त्यांनी पुन्हा संघटना पुन्हा पक्ष उभा केला. त्यावेळी भावनिक आव्हानसुद्धा थोडंसं भावनिक एक त्यांनी कथा कादंबरी चित्रपटांचा सुद्धा एक दाखला देत जितेंद्र आव्हाड म्हणाले की या वयामध्ये एखाद्या मुलाने आपल्या पित्याला घराबाहेर काढल्यासारखी ही स्थिती आहे आणि पुन्हा पित्याला संघर्ष करून स्वतःचं पुन्हा घर आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना उभं करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, याचं वाईट वाटतं असं त्यांनी सांगितलं. आता याच्यामधला राजकीयदृष्ट्या किती भाग आहे आणि वैयक्तिक जितेंद्र आव्हाडांचे शरद पवारांशी असणारी निष्ठा आणि संबंध याही दोन्ही गोष्टींचं मिश्रण ते कदाचित असू शकतं. पुढची एक गोष्ट एक महत्त्वाची या सगळ्यामध्ये की मनसेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सुद्धा आत्ताची ही राजकीय जी स्थिती आहे, ही राजकीय अस्थिर स्थिती म्हणा किंवा ही अशी बदलत जाणारी स्थिती म्हणा, जिथे आता मनसेने जो आग्रह धरलेला आहे तो समाज कारणाचा आग्रह धरलेला, आपल्या लक्षात येईल की राजकारणासोबतच त्यांनी समाज कारणाचा आग्रह धरलेला की आता निदान जनतेची कामं व्हावी की जनतेच्या प्रश्नांवर विचार व्हावा, त्याच्यावर मतभेद व्हावेत, त्याच्यावर चर्चा व्हाव्यात, ती कामांच्या संदर्भात चर्चा व्हाव्या, तर ते फोकस बाजूला ठेवून फोकस दुसरीकडे वळवला जातोय की काय, अशी मनसेच्या आपण सामान्य मनसैनिकांकडून आणि राजसाहेबांच्या पण जे आपण त्या ट्विट जे पाहिलं त्यांच्या प्रतिक्रियेमधून ते दिसलं की आपण नेमके कुठे चाललोय. महाराष्ट्र राज्याला तर आता कशाची गरज आहे, स्थिर सरकारची गरज आहे, स्थिर समाजसेवेची गरज आहे, सामाजिक प्रश्नांची गरज आहे, त्याच्यावर काम करायची गरज आहे की कुठे चाललोय, हे सगळं हा सगळा विचित्र प्रकार असा त्यांना वाटलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील या सगळ्या घटनेमध्ये दोन दुवे महत्त्वाचे आहेत. तुम्ही आपण जर नीट अभ्यास केला तर अजितदादा पवार आणि शरद पवार हे जर आपण थोडंसं बाजूला ठेवलं तर दोन दुवे महत्त्वाचे आहेत, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील. आता ही दोन नावं अशी होती की जी राष्ट्रवादीनिष्ठ पवारनिष्ठ या सगळ्या गोष्टीत जे आपण दोघांनाही तोललं तर अतिशय समान येतील अशी होती. आणि आज जयंत पाटील कुठे होते दिवसभर असा सुद्धा एक प्रश्न पडलेला होता. त्याचं उत्तर पवार साहेबांनी स्वतः त्यांच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिलं की जयंत पाटील हे मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर 10 मिनिटात जयंत पाटलांचा ट्विटरवर एक छोटा संदेश आला की मी साहेबांसोबत आहे आणि त्यांनी साहेबांचे शरद पवारांसोबतचा आपला एक फोटो टाकला, एवढंच त्यांचा प्रतिक्रिया होती. की त्यानंतर आणखीन या संदर्भात आणि त्यांनी अजितदादांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं एक मोठं वक्तव्य नुकतंच आता जयंत पाटील यांनी केलेलं आहे की आपल्या राष्ट्रवादीतील फूट किंवा शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांनी जरी फूट हा शब्द वापरला नसला तरी अजित दादांबाबत इथे आता जयंत पाटलांनी हा शब्द जो वापरलेला आहे आणि आम्ही गोंधळलेलो होतो काही आमदारांचं म्हणणं आहे असं जयंत पाटील म्हणत आहेत. आणि आता त्यातले काही आमदार जे 40 किंवा 35-40 जे अजितदादांवर, तो आकडा नीट नाही आहे, इथे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो मुद्दाम की तो आकडा अजून कुठला आहे ना, शरद पवारांनी सांगितलं की आपल्यासोबत किती आहेत ना, अजित पवारांनी परफेक्ट आकडा सांगितलेला आहे की आपल्यासोबत किती आहेत. त्यामुळे अजितदादांच्या शपथविधीला आपला पाठिंबा नाही असं सांगता सांगता जयंत पाटलांनी असंही सांगितलं की त्यातले जे काही गेले आहेत ते अनावधानाने गेलेले आहेत
आणि ते पुन्हा परत येऊ इच्छित आहेत, ते पुन्हा संपर्कात आहेत. आता ही खेळी आहे, ही खेळी म्हणावी तर हे खरंच वास्तवात आहे हे आता येत्या काही दिवसामध्ये किंवा उद्या परवा हे स्पष्ट होईल. आणि शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली असल्यामुळे आपल्याला वेगळी भूमिका स्पष्ट करायची गरज नाही असंही जयंत पाटलांनी सांगितलं. कारण शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व आहेत आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथे पुन्हा एक तृतीयांश लोकशाहीनुसार एक तृतीयांश बहुमताचा प्रश्न येणारच आहे पक्षांतर्गत की कोण कोणाकडे किती आमदार आहेत आणि म्हणजे शरद पवारांकडे किती आहेत आणि अजित पवारांकडे किती आहेत ह्या पण दोन्ही गोष्टींचा हे होणार आहे. म्हणजे जिथे आता जयंत पाटलांनी जरी आता आपण सांगितलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस आता ते कार्यालयातूनच तिथे होते त्याच्यातून त्यांची पत्रकार परिषदसुद्धा सुरू आहे. 5 जुलैला राष्ट्रवादीची वाय बी चव्हाण सेंटरला बैठकसुद्धा होणार. ही वाय बी चव्हाण सेंटर मुद्दाम तुम्हाला आठवत असेल की 2019 सुद्धा याच सेंटरला जेव्हा शरद पवारांची बैठक झाली त्यांनी त्या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेनंतर पूर्ण मोर्चा जो नेपेन्सी रोडकडे वळलेला होता आणि नंतर संध्याकाळी पुन्हा अजितदादा पवार राष्ट्रवादी स्वगृही म्हणजे शरद पवारांच्या स्वगृही परतले होते ही घटना तुम्हाला आठवते. त्यामुळे वाय बी चव्हाण सभागृह 5 जुलैकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. कारण ही वाय बी चव्हाण सेंटरची बैठक ही मागच्या वेळी आपण बघितलेली होती त्यावेळी कट्टर राष्ट्रवादी समर्थक किंवा कट्टर शरद पवार समर्थकांनी त्यावेळी आजचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा निषेध केलेला होता. त्यावेळी पूर्ण वाय बी चव्हाण सेंटरचा वाय बी चव्हाण सेंटरच्या आजूबाजूचा जो माहोल होता प्रचंड प्रमाणात गर्दी होती. हजारोंच्या संख्येने तिथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्रभरातून गेलेले कार्यकर्ते होते जे शरद पवारांची आणि राष्ट्रवादीची निष्ठा ठेवत होते. आणि पक्ष फोडून ताकद कमी करायचा प्रयत्न आपला होतोय आपल्याकडे आपल्यावर केला जातोय आणि पक्ष फोडून ताकद कमी होणार नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या ते स्पष्ट करतात. त्यांची पत्रकार परिषद आतासुद्धा चालू आहे आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी खळबळ नक्कीच आहे. आपण कोणीही किती त्याच्यावर भाष्य संयमाने दिलं तरी एक सामान्य जनता सुज्ञ जनता याकडे नक्कीच एक वेगळ्या अँगलनी पाहू. आपण या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत आता आपण आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या फेसबुक लाईव्ह हे आपलं प्रथमच आपण आपल्या ग्रुपवरून समूहावरून आपण संवाद साधतोय आणि या संदर्भात आणखीन जे काही अपडेट्स असतील महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भातले. पण आत्ताच्या घडीला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटेल की महाराष्ट्र राज्यातील राजकारणी निदान आत्ता मीडियासमोर किंवा जेव्हा लोकांसमोर जेव्हा सामोर येते त्यावेळी अतिशय संयमाने प्रत्येक मग तो कुठलाही पक्षाचा असून देत की आत्तापर्यंत संयमाने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ही पण एक गोष्ट एक वेगळी यावेळीची म्हणावी लागेल. आता ही शांत ही वादळापूर्वीची शांतता आहे प्रत्येकाची की काय हा येणारा काळच ठरवणार आहे. काही मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिथे त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. म्हणजे तिथे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचता येईल. कारण आता प्रत्येक जण काय सभा किंवा कुठल्या लाईव्ह टी व्ही शो वगैरे बघू शकत नाही. तर आज सामान्य किंवा युवा वर्ग हा सेलफोन मोबाईलशी कनेक्टेड असतो आणि त्यांना त्यांची प्रतिक्रिया म्हणजे ह्या सगळ्या संयमी प्रतिक्रिया इफेक्टिव्ह परिणामकारक म्हणजे आताचं राजकारण किंवा राजकारणाची पावलं ही परिणामकारक असणार आहेत. कदाचित त्याच्यामध्ये ह्या निवडणुकांसाठी किंवा कुठल्या याच्यासाठी ह्या सगळा प्रयत्न किंवा आपण म्हणू शकतो की फोडाफोडीचं राजकारण थांबलं पाहिजे असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे. आता हे पुन्हा लोकशाहीच्या तत्वांकडे म्हणजे असं नाना पटोलेंनी म्हणलं की हे लोकशाहीला घातक आहे की अशा प्रकारे मध्येच जनतेने निवडून दिल्यानंतर किंवा एक दोनदा त्याचे कौल झाल्यानंतर पुन्हा असे घोडेबाजार किंवा हा जो प्रकार आहे तो थांबावा किंवा तो होऊ नये. आणि ज्यांनी संपूर्ण शरद पवारांनी एक वाक्य याच्यातलं मुद्दाम सांगतो की आता आपण आपल्या फेसबुक लाईव्हच्या अंताकडे जेव्हा येतोय समारोपाकडे येतोय तेव्हा आपण तुम्हाला सांगतो की शरद पवारांनी एक वाक्य वापरलं की काही दिवसांपूर्वी जी ईडीला घाबरून किंवा ईडीची घाबरून असा शब्द त्यांनी वापरला नव्हता की ईडीमुळे अस्वस्थता आली आणि त्या अस्वस्थतेमुळे आपले काही जण गेले असावे असा त्यांना अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली की आणि मोदी त्याच्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदींच्या विविध वक्तव्यांना आणि त्यांनी ते जबाबदार धरलेलं होतं. आणि एक दुसरी गोष्ट शरद पवारांनी मार्मिकरित्या सांगितली की जर आता भाजपनी राष्ट्रवादीच्या आमदारांचं स्वागत करून त्यांना सरकारमध्ये घेतलं याचा अर्थ राष्ट्रवादी पक्ष हा संपूर्णपणे स्वच्छ आहे असं भाजपचं म्हणणं सिद्ध होतं. आता ही शरद पवार आहेत ते शेवटी त्यांनी या नकारात्मकतेतून सकारात्मकता कशी
त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांनी भाजपला किंवा आता भाजपच्या सोबत असणाऱ्यांना ते, कारण भाजपच्या सोबत जे आहेत आता त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीवर आरोप लावलेले होते, त्यामुळे आता त्यांना सुद्धा हा थोडासा टोलाच म्हणता येईल. आणि या सगळ्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी जी आपल्याला भूमिका त्यांची स्पष्ट केलेली होती की तेव्हा त्यांना काय वाटते सांगितलेलं होतं, तशी स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची असेल किंवा ती पण ऐकण्यासाठी असेल. पण त्यावेळी शरद पवारांनी आणि जयंत पाटलांनी हे स्पष्ट केले आणि जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा की महाविकास आघाडी ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरद पवार यांच्यासोबतचे राष्ट्रवादीचे जे आहेत ते राष्ट्रवादी असंच त्याला म्हणत आहेत. ज्यांनी शरद पवारांसोबत आहेत असा शब्द वापरला नाही, पण जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रकारे महाविकास आघाडी सुरूच राहील, महाविकास आघाडी ते काम करतच राहील आपलं, म्हणजे त्यांनी आपापल्या त्या ह्याच्यात कुठलाही मतभेद नसल्याचं झालं. या संदर्भातले आणखी काही अपडेट्स असतील तर फेसबुकमार्फत आणि आपले सिंधू नगरी न्यूज चॅनलच्या विविध बातम्यांमार्फत आपण बघतच राहाल. आणि या संदर्भात आपण आणखीन काही बातम्या येतील किंवा इतर बातम्यांसाठी सुद्धा आपण आपले सिंधू नगरी न्यूज चॅनल पाहत राहा, यूट्यूब चॅनल आपलं पाहत राहा. आपण फेसबुकवरून आलो आहे, आपण यूट्यूब लाईव्ह सुद्धा करतो आणि या संदर्भात याच्यातला सुद्धा एडिटेड व्हिडिओ आपण यूट्यूबवर आपण नंतर पाहू शकतो जेव्हा आपल्याला वेळ मिळेल. जे आता फेसबुक लाईव्हला ज्या वेळी होऊ शकले नसतील ते आपल्या यूट्यूबमार्फत सुद्धा आजचं हे लाईव्ह पाहू शकतील. धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा. आणि आपली सिंधू नगरी न्यूज चॅनल जे जपते बातमीसोबत संस्कृती, यामध्ये तुमचं सर्वांचं नेहमीच स्वागत असेल, तुमच्या सर्व मतांचा आदर असेल. आणि तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा नमस्कार आणि